दिनांक 9 जुलै 2023 रोजी वरवाडे गावात दर वर्षाप्रमाणे श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज पुण्यतिथीनिमित्त स्वर्गीय रसिकलाल पटेल पप्पाजी यांच्या स्मरणार्थ संत सावतामाळी चौक वरवाडे येथे संत सावतामाळी समाज ट्रस्टच्या वतीने इयत्ता 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला। याप्रसंगी शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भूपेश भाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, माजी प्रशासकीय अधिकारी सुरेश बागुल, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन केडी पाटील, माजी मुख्याध्यापक उत्तम माळी, मांडळचे भटू आप्पा माळी यांची प्रमुख उपस्थिती होती। तर वरवाडे गावातील माजी उपनगराध्यक्ष काशीनाथ माळी, माजी उपनगराध्यक्ष मोतीलाल माळी, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, नारायण सोमा माळी, दीपक माळी, ट्रस्टचे अधिकार माळी, संतोष माळी, किशोर माळी, संदीप देवरे, पिंटू माळी, वसंत माळी, भीमराव माळी, हिरालाल माळी, देवीदास माळी यांच्यासह भालेराव माळी, युवराज माळी सर, शांतीलाल माळी, नितीन माळी, सतीश पाटील, रोहिदास माळी, प्रकाश माळी, प्रकाश देवरे, भैया माळी सर, माधव माळी, शिवाजी माळी, संजय बोरसे, संतोष चिंतामण, लक्ष्मण माळी, प्रकाश पाटील, सागर माळी, देवा माळी, गौरव मोरे, भूषण माळी, प्रभू माळी, नत्था माळी, जगदीश माळी, त्याचबरोबर गावातील राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 10वी व 12वीच्या एकूण 70 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन सत्कार करण्यात आला। भूपेशभाई पटेल यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, एक वेळ जेवण नाही केले चालेल पण मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, मुले शिकली तर पूर्ण परिवार सुसंस्कृत होतो आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केले। आपने लगन से मेहनत करनी है, आपके माँ बाप ने अपना टाइम पूरा लगा के आप लोगों को पढ़ाया। हर एक संस्था के अंदर हमारे यहाँ बॉम्बे के अंदर हर बच्चा मिनिमम से मिनिमम 18 लाख रुपए सैलरी पे जाता है और उसको बिफोर 6 महीने पहले जॉब मिलता है। आपने अपना अपने जो माँ बाप है, अपने दादा दादी है, इन्होंने आपको जन्म दिया इस शहर के अंदर और तालुका में, आप सबने ध्येय बनाना है। तसेच गुणवंत मधुन कुमारी पूर्वा, विजय बागुल व चिरंजीव राज, संजय माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत माळी, प्रकाश माळी, रवींद्र माळी यांनी विशेष परिश्रम घेतले तर राकेश बोरसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर बापू माळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून तुषार माळी यांनी आभार व्यक्त केले। याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर। मेडिकल कॉलेज में ये साल आश्रम स्कूल के लड़के 4-5 है हमारे पास, आश्रम स्कूल 25 लड़के MBBS केईब हॉस्पिटल और JJ हॉस्पिटल में कर रहे हैं, मतलब बहुत प्राउड की बात है अपने आश्रम स्कूल के बच्चों की। दूसरा, 2 ही अभी कॉलेज हमारी स्टैंडर्ड की रह गई है, एक अपन आयुर्वेदिक कॉलेज चालू कर रहे पेट्रोल पंप के बाजू में, होम्योपैथिक एक बाकी रह गई और डेंटल, ये तीनों कॉलेज 2024 के मार्च के पहले अपने को उद्घाटन करके काम चालू करा। कोई भी एजुकेशन में अपने यहाँ बाहर जाने की जरूरत नहीं, वैसा एजुकेशन मिलेगा। आप सब, मेरी माता है, मेरी बहन है, जितनी आने वाली बहू है जो है, मेरी लड़की समान, आप सब ने ध्यान देना, इतना ही बोलूँगा। जय हिंद।